मुलुंड पूर्वेकडील या महाडाच्या वसाहतीमधील लोकांचं जगणं मुश्किल झालं होतं. वसाहतीच्या मागून जाणारी पर्जन्य जलवाहिनी आणि नाला कचरा साचल्याने तुंबून गेला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांनी थैमान घातलं होतं. नाल्याची सफाई करावी यासाठी नागरिकांनी जून महिन्यातच टी वॉर्डच्या अभियंत्यांकडे अर्ज दाखल केला. मात्र नाला आमच्या अखत्यारीत नसून सेंट्रल एजन्सीच्या ताब्यात असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. अखेर या रहिवाशांनी सेंट्रल एजन्सीकडे अर्ज पाठवला. मात्र अर्ज पाठवून 8 महिने झाले तरी नाले सफाईला मुहूर्त सापडतच नव्हता. अखेर या रहिवाशांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली. आमच्या प्रतिनिधींनी येथील रहिवाशांची भेट घेतली, त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या, नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. करून दाखवलं असा विरोध मिळवणाऱ्या महापालिका प्रशासनाला झी हेल्पलाईननं धारेवर धरलं. झी हेल्पलाईननं या रहिवाशांच्या समस्येबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर झोपलेले पालिका कर्मचारी खडबडून जागे झाले आणि आठवडाभरातच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नाल्याची पाहणी केली आणि नाला सफाई सुरू केली. नाले सफाईच्या कामाला सुरुवात झाल्यानं येथील रहिवाशांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. या इथे आमच्या म्हाडा कॉलनीमध्ये गेल्या 10 वर्षापासून नाली सफाई झाली नव्हती. या 8 जूनपासून आम्ही पत्रव्यवहार करत होतो, बरंच त्यांचा फॉलोअप केला, टी वॉर्डला बऱ्याच फेऱ्या मारल्या, पण काम होत नव्हतं. पण जी 24 दणक्यामुळे आता हे 4-5 दिवसात काम चालू आलं आहे, त्याबद्दल जी 24 आभार. गेले 6 महिन्यापासून नाला खूप तुंबलेला होता, घाण वास, मच्छर, परत त्या मच्छरमुळे डेंग्यू मलेरियाची साथ पसरलेली होती. 6 महिने झाली आम्ही तगदा लावलेला होता, नाली सफाईचं कोणी लक्ष दिलं नाही, कुठल्याही नगरसेवकांनी किंवा नेत्यांनी किंवा इतर कोणी. आता ह्या रवीदादांमुळे जेव्हा आम्ही जी हेल्पलाईनशी संपर्क साधून हे केलं, टी वॉर्डशी संपर्क साधला, त्यामुळे अगदी आठवड्याभरातच आमची नाले सफाई वगैरे झालेली आहे. त्याबद्दल जी हेल्पलाईनचे आम्ही आभार मानतो. यहाँ पे इतनी गंदगी थी 6 महिने से, इतना सब पीछे बहुत गंदगी फैली हुई थी, पूरा पानी भरा हुआ था, कोई ध्यान नहीं दे रहा था. महानगर पालिका के पास गए तो उन्होंने भी कुछ ध्यान नहीं दिया. बहुत भाग दौड़ की रविदाता ने हमारे, तो यहाँ के म्हाडा कॉलोनी के हैं रहवासी, बहुत उन्होंने किया लेकिन कुछ नहीं हो पा रहा था. तो इसलिए जी न्यूज़ 24 के पास जाने के बाद हमारे पास यहाँ से सब साफ सफाई हो गई है, अभी बहुत अच्छा हो गया है, साफ सफाई का काम चालू हो गया है. इसके लिए हम बहुत धन्यवाद देते हैं जी न्यूज़ 24 को. गेल्या 8 महिन्यांपासून जे काम रखडलं होतं ते काम झी हेल्पलाईनच्या दणक्यानं 8 दिवसातच सुरू झालं. आता लवकरच दुर्गंधी आणि डासांच्या नरक यातनेतून या रहिवाशांची सुटका होणार आहे. करून दाखवलं अशी टिमकी मिरवणाऱ्या महापालिका प्रशासनाला झी हेल्पलाईननं त्यांचं कर्तव्य करायलाच लावलं असं म्हणावं लागेल. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुलुंड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.